ताज्या बातम्यांसाठी एम डी टी व्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली फॉरेन रिटर्न तरुणी महाराष्ट्रात येऊन सरपंच झाली सांगली जिल्ह्यातील वड्डी ग्रामपंचायत निवडणुकीत तिचा विजय झालाय सरपंच पदी विराजमान झाल्यानंतर या कारभारिणीनं संवाद साधला प्रसार माध्यमांशी काय म्हणते ही नवनिर्वचित तरुणी ऐकूयात लहानपणापासूनच सवय लागेल की त्यांनी हेल्थ आणि हायजिन कसं मेंटेन करावं आणि त्यासोबत ते त्यांच्या वडीलधाऱ्या लोकांना पण हे समजून सांगतील आणि त्यासोबतच गावाचा पूर्ण रूपाने हेल्थ अँड हायजीन पण मेंटेन होईल त्यासोबत जो चौथा तिसरा जे आहे ते म्हणजे शेतकरी वर्ग इथं सेवन्टी टू एटी पर्सेंट जे आहेत लोक ते सगळे शेतीच करतात आणि आपल्याला जसं माहिती आहे की इथं खूप जास्त अनप्रेडिक्टेबल क्लायमेट जे येतात जे इथं पाऊस पडतो किंवा कधी कधी पाऊस नाही पडत आणि त्यामुळे जे पिकाचं त्या कि जे प्रॉब्लेम होतं त्यामुळे लोकांना खूप जास्त त्रास होतो आणि आपल्या पूर्ण देशामध्ये आपण बघितलेलंच आहे की इथं किती जास्त सुसाईड केसेस जे होतात फार्मर्सच्यामध्ये ते खूप जास्त वाईट गोष्ट आहे मी स्वतः एक शेतकऱ्याची पोरगी असून मी शेतकऱ्यांच्यासाठी खूप जास्त विकास करायची इच्छा ठेवते क कारण का मी इथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभा करायची इच्छा ठेवते हो त्यासोबत स्मॉल स्केल इंडस्ट्री जसं की अगर इथं ग्रेप्स आणि शुगर केनची फॅक्टरीज जे आहेत ते शुगर केनची फॅक्टरीज इथल्या इथं असले तर ते शेतकऱ्यांना जास्त उपयोगी पडतील त्यासोबत अगर त्यांनी इथं बेदाण्याचं पण स्मॉल स्केल इंडस्ट्री काढली तर इथल्या लोकांना जास्त उपयोगी पडतील की इथे ग्रेप्सचं फार्मिंग ऑलरेडीच होतं त्यासोबत इथले जे युवा वर्ग आहेत जे माझ्यावर माझ्या याचे आहेत मी त्यांना जास्त रिलेट करू शकते <coughs> इथल्या युवा वर्गांना सो so, त्या लोकांना सोबत घेऊन या वड्डी गावाचा विकास करायची इच्छा ठेवते त्यासोबत त्यांचं एज्युकेशन हे मोस्टली मी प्रायोरिटी म्हणून ठेवते आणि त्यासोबत बाकीच्या पण लोकांना पण मी जास्त विकास करायची इच्छा ठेवते बाकी मी परदेशांना आल्यावर जेव्हा मी इथं प्रत्येक घराकडे जाऊन भेट घेत होते तेव्हा मला प्रत्येक घराकडून खूप जास्त आपुलकीपणा आणि प्रेम भेटत होतं आणि तसेच महेंद्रसिंग शिंदे हे माझे बाबा यांनी जेव्हा हे पॅनल उभं केलं प्रत्येक लोकाचा खूप जास्त आमच्यावर विश्वास होता आणि तोच विश्वास आम्ही आता पुढं घेऊन जाणार आहे आणि मला खूप जास्त चांगलं आणि खूप एक्सायटेड फील होत आहे की त्यांनी आम्हाला पूर्ण मला पूर्ण पूर्ण पॅनलला आणल्याबद्दल मी त्यांची खूप आभारी व्यक्त करते आणि मी नक्की माहिती होती की आम्ही विजय होऊ सांगलीहून एमडीटी न्यूज ब्युरो